बोले थाम। इतने सुबिरा अजी बात पाय हलू नगस तसे सुबिरा ओपन काय झाले ते तरी सांगा। तुझे पाया खालच्या दगडाखाली सुरंग आहे तसे सुबिरा ते बघ दिसली का वायर मृत्यूच्या दाढीतून जयदीपला तुला बाहेर काढावं लागणार मृत्यूच्या जबड्यातच तुला हात घालावा लागणार मृत्यूशी तुला सामना करावा लागणार कारण यावेळी काळाची सावली तुझ्यावरच गडद असणार। मल्हार दादा मी म्हणलं होतं ना तुम्हाला माझ्यावर मरणाची सावली आहे। तशी सुबिरा अजिबात हलू नकच सुबिरा आपण किती वेळ उभं राहायचं असं थांब मी काहीतरी मार्ग काढतो तू अजिबात हलू नकस। काय हो जाओ भाई सॉरी सॉरी तुमच्या नवऱ्याने समजे मजाच घालवली। अगं ये गौरी अगं उचल की पाय टाकी पुढचं पाऊल टाक 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 उचल पाय उचल म्हणजे सुरुंग फुटल धमाका होईल। ए एवढी एक्साइटेड होऊ नको भाई नाही ती माझी मग पहिल्या खांदेकराचा मान तुम्हालाच मिळेल। खांदेकराचा मान मिळाला बॉडी तर मिळायला पाहिजे चिंदडे चिंदडे होतील सांगा। अरे कोणी आहे का तिकडे कोणी आहे का मल्हार दादा हा उभं राहून राहून पायातलं त्रास जायला लागले। गौरी थांब तू घाबरू नकस मी करतो काहीतरी थांब। त्यातली कुठली तरी एक वायर कापली ना तर हा सुरुंग निकामी होईल चुकीची वायर कापली तर पोट होईल असच ना होय करायला जायचो एक निवायचं भलतच यातनं कसा मार्ग काढावा तेच कळेना झालंय। आता कुठलाच मार्ग उरला नाहीये मल्हार दादा नाही गौरे जा तुम्ही जे काय व्हायचंय ते माझ्या एकटीच होऊ दे। नाही गौरे तुम्ही जा इत नाही मल्हार दादा हे माझं नशीब आहे मला माझं काही नाही वाटत पण मी जयदीपला नाही वाचवू शकणार तुम्ही जा इत अजय लक्ष्मीला सांभाळ माई दादांना सांग माझ्या हात कधी काही चुकलं असेल तर मला माफ कर लक्ष्मीने विचारलं ना तर तिला सांगत तुझी आई मरणाला घाबरली नाही गौरी असं निर्वाणीच बोलू नकस तुला काय बी नाही होणार मला दादा समजा संपलंय आता पुढचा विचार करा माझ्या लक्ष्मीला चांगलं शिकवून मोठ कर तुमच्या पतीचं कन्यादान कर जयदीपला सांग मी माझं कर्तव्य पूर्ण नाही करू शकली माझ्या वतीनं देवीची माफी मागा तिला परत घरात आणून तिची विधिवत पूजा करा आणि त्यात खंड पडू देऊ नका। जा तुम्ही कुठे जाऊ गौरी कोणत्या तोंडाला जाऊ बाई दादांना जाऊन काय सांगू लक्ष्मीला काय सांगू तुझा सुखाचा संसार आहे लक्ष्मी सारखी पोर आहे तुझ्या पदरात माझं काय माझा तर या घराला बी उपयोग नाही आणि मी इथं येताना मारुती रायला वचन देऊन आलोय तुझ्यावर येणार मरणाचं संकट मी माझ्या जीवावर घेणार आहे त्याला दिलेलं वचन मोडून जाऊ
नाही, हे माझं नशीब आहे आणि मी ते स्वीकारलं पाहिजे. जा तुम्ही, जा इथं. काय झालं याला? येस ना, गौरी काहीतरी सांगत होती मल्हार भाऊजींना, रडकुंडी लागली होती फार. शेवटचे निरूपाचे बोल बोलत असेल पण नेमकं तेव्हाच नेटवर गेलं. आता पाव तर ब्लास्ट झाला असेल ना. थांबा थांबा, लगेच हुरळून जाऊ नका. नेटवर्क येईल परत. त्या डोंगरात नेटवर्क येतय जाते येतय जाते. काय होतंय ते बघू आधी. बघायला काय राहिलं तर पाहिजे ना. गौरीच्या आता पत्र चिंदड चिंदड झाल्या बी असतील. थांब थांब थांब, भाऊजी म्हणताय ते बरोबर आहे. आधीच हुरळून जायला ना ग. थांब. मला काय पाहिजे होत तेच मी केलंय. माझं मरण चौथावर का वाढून घेतलं? माझ्या मरणाचा विचार करू नकस. जा, तुझ्या जयदीपला वाचव. हे बघ, जे काम करायला आलीस ते काम कर. मारुती रायचं देऊळ इथून लांब नसणार आहे. जा तू, जा लवकर. काही मल्हार दादा, मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. गौरी जा इथन. तुला काय झालं तर जयदीप वाचणार नाही. तू मी जया तिघ मरण्यापेक्षा मी एकटा मेलेला बरा. यो काही यवार आहे वय. मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. तुला जावं लागेल गौरे. प्रश्न फक्त तुझा आणि जयदीपचा नाही, लक्ष्मीचा बी आहे. त्या लहान बाळाचा तरी विचार कर. जा इथन, जा. त्या भावाचं ऐकणार नाही सोय. शेवटच सांगायलोय. जा जा गौरे. ठीक आहे, पण तुम्ही मला वचन द्या, मी परत येई पाहू तर तुम्ही इथन आणणार नाही, या दगडावरला पाय उचलणार नाही. वचन द्या मला. मी तुला वचन देतो, तू येई पाहू तर मी इथन पाय हलवणार नाही. जा जा सांगायलोय ना. तुम्ही काय बिंडो खाय काय? हे झालंच कस अस? तुमच्या तर नव्हतो गोळ घातलाय ना. निस्तरायचा तो आता. गौरी या घरामध्ये परत जिवंत नाही आली पाहिजे. माझ्या पप्पांनी विश्वासानं तुमच्यावर जबाबदारी टाकली होती, ती पार पाडायची आता. नाहीतर मी मारेन तुम्हाला, एकेकाला धरून धरून मारेन. ठेव.